आज तू इथे? गोविंद मामा कुठे? अगं मामाला बरं नाहीये. प्रॅक्टिस वरून आलीस? हो. अनु, कालपासून कशातच मन लागत नाहीये. सारखं तेच आठवते. हो ना, दिल्लीहून लेटर आल्यामुळे किती खुश होती ना फरीदा. शियार, आपण काहीच करू शकत नाही का? यावर काहीतरी उपाय असेल. यावर उपाय एकच, आणि तो फक्त फरीदाच अंमलात आणू शकते. तो म्हणजे बंड पुकारणे, सरळ लग्नाला नकार देणे. अरे पण तिनेच तर ही सगळी परिस्थिती स्वीकारली आहे ना. किती स्कॉलर आहे यार आपली फरीदा. पण तिची हुशारी आणि स्कॉलरशिप सगळं वाया जाणार आहे. कोणीतरी समजावा यार चाचांना. अनु, त्याचा काही उपयोग होणार नाही. तुला काय वाटतं, चाचांना हे सगळं नाही समजत? त्यांचं फरीदावर किती प्रेम आहे हे तुलाही चांगलं माहितीये. पण त्यांच्या समाजात मुलींनी हे सगळं करणं म्हणजे. अनु, आज रात्रीची पार्टी कॅन्सल. रेडी आहेस का? उलट आजच पार्टी व्हायला पाहिजे. अर्चू हॉस्टेल सोडून घरी जाणार हे आपल्याला सगळ्यांनाच माहित होत. पण आता फरीदा पण आपल्यासोबत नसणार आहे, त्यामुळे आज पार्टी होणार म्हणजे होणार. ते ठीक आहे, पण माझ्या घरच्यांचं काय? मला रात्री घराबाहेर पडता येईल की नाही ही पण मोठी शंकाच आहे. गोविंद मामाला पटवायला कितीसा वेळ लागणार आहे ते तू माझ्यावर सोड. आणि आता राहिली फरीदा. आपण आता फरीदाच्या घरी जाऊ. चाचा नसतील ना, चाचीला पटवू. मानला तुला. आईलाही उदय, मग जाऊया. पण असे हात जोडून चालणार नाही. मला या सगळ्याचं कमिशन हवंय. मिळेल तुला कमिशन, नक्की मिळेल. तमक डन. आजची पार्टी डन. येस. मिताली, चल कॉफी घेऊयात. कॉफी आली इथे? घरी. काय ग, जरा गरिबांसाठी सुद्धा दानधर्म करायचा असतो, तेवढाच त्यांचा धंदा होईल ना. राईट राईट, चलो. यार मिताली, तुला सांगितलं होतं ना इथे अशीच घाण असणार. त्याचं काय ना विभाग, माणसांनी नेहमी आपली पायरी ओळखून बोला. हे अगं, तुम्हाला फरीदाकडे जायचं होतं ना. जा जा लवकर जा, मी बघते इकडचं सगळं. जा. हो मावशी, जाऊ ना, थोड्या वेळाने निघतो. इथे माणसं कामही करतात की फक्त गप्पा मारतात? गण्या, तीन कप कॉफी आणा. आणि हा कप मी स्वच्छ पाण्यात धुऊन आण, कळलं? सॉलिड उखडत आहे यार इकडे. असं काय म्हणतेस मिताली, इतक्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये चक्क एक पंखा आहे? हा आता तो बंद आहे, हा भाग वेगळा. कॉफी 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 कॉफी. ओ आली आली आली. कप जरा चांगली आणायचं ना, मजा आली असती. चल कॉफी पिऊया. इकडे ही
ही कॉफी तुम्ही बनवली? हो क्या कॉफी है? आमच्या घरातले कॉफीचे मग धुतल्यावर जे पाणी फेकून देतो ना आम्ही, त्या पाण्याची चव सुद्धा यापेक्षा चांगली असेल. मिताली, मी तुला सांगितलं होतं ना अशा सी ग्रेट कॅन्टीन मध्ये आपण नको जाऊया म्हणून. हा ऍक्च्युअली आहे, तू बरोबर बोलतीयस. कसलं भिकारड कॅन्टीन आहे, पण यापुढे कधीच या भिकारड्या कॅन्टीन मध्ये यायचं नाही. ओके, अगं तुम्ही अशा भांडू नका ग. हां, तुम्ही तुम्ही बसा बघू, तुम्ही बसा, मी तुला दुसरी कॉफी करून आणते. तुम्ही आमच्या भांडणात उगाच पडू नका. काय बोललीस तू? मावशीशी नीट बोलायचं, कळलं? शांत व्हा ना तुम्ही, गप्प बसा. तू बस ग बस. मावशी, ए तुझ्या मैत्रिणीला आधी समजाव, मग मला समजाव. ओके, मोठ्यांशी कसं बोलायचं ते. तिने आधी माझ्या बाबांचा अपमान केलाय. अच्छा, म्हणून तू माझ्या आईचा अपमान करतेस? मला वाटलं होतं ना त्यापेक्षा सुद्धा जास्त नीच निघालीस तू. ए पंगे घेऊ नकोस, वाईट राहणं कठीण होईल तुला. ओके मिताली, कशाला उगच मला बोलायला लावतेस? पेपर मध्ये आर्टिकल छापून आलं तरी सुद्धा मी अजून वाईटच आहे. माझ्या केसाला सुद्धा धक्का लागलेला नाही, तेव्हा माणसाने आपली ऐपत पाहूनच बोलावं. हे ऐपत कोणाची काढतेस ग? स्वतःला काय समजतेस काय? बोला. नका ना भांडू, नको ना बाई बोलूस तू काही. मी माफी मागते दोघींना, हात जोडते, पण भांडू नको. बस तू जाऊ दे, नाहीतर या भिकारड्या कॅन्टीन मध्ये यायचंय कोणाला? परत ही प्यायचंय कोणाला कॉफी? ए चला ग. अगं पण कॉफी सरू मावशीचा त्यांनी अपमान केला सर्वांसमोर. मी नाही सहन करू शकते, त्या त्याच्या मनाला येईल तशा वागतायत, मग आपण का काही करू शकत नाही? अनु तू शांत बस. आधी आपण त्यांना चोख उत्तर देऊ, पण आपल्या पद्धतीने. अनु मला एक गोष्ट सांग, या मिताली वगैरे आहेतच कोण ग? त्या अशा फालतू मुलींकरिता आपण आपला वेळ का वाया घालवायचा? ए पार्टी, ये पार्टी, पार्टी 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 पार्टी. ए हसताय काय? आज संध्याकाळी पार्टी आहे ना? ए आणि फरीदा पण येते ना? अरे येते म्हणजे काय, येणारच. आज पार्टी फिक्स्ड आहे. चला तर चाचांची पण परमिशन घ्यावी लागेल. ए सॉरी यार, पण आत्ता मला येता येणार नाही, कारण आज जर मी माझी रूम आवरली नाही तर माझी रूममेट माझा जीव घेईल. सो सी यू इन द इव्हनिंग. पार्टी ये, पार्टी पार्टी. याला ये नहीं हो सकता चाची, फक्त आजचा एकच दिवस पाठवा ना. अहो आम्ही सगळ्या मैत्रिणी पुन्हा केव्हा भेटू काहीच माहित नाही चाची, प्लीज काहीतरी करा ना. नाही नाही नाही, मैं इजाजत नहीं दे सकती,
चाची प्लीज हो, फरीदाचं लग्न झाल्यावर आम्ही पुन्हा कधी भेटू शकणार आहे आता? हो ना चाची, चाची प्लीज पाठवा ना तिला, प्लीज। मैं सब समझती हूँ, पर फरीदा के अब्बू नहीं समझेंगे। इससे पहले कि वो आ जाए, आप लोग जल्दी से निकल जाइए। चाची आमी बोलते ना चाचांशी। फरीदा बेटे, समझा दे दोनों को, अगर अब्बू घर पहुंचे तो कयामत आ जाएगी,